वर्षभरापूर्वी कोविड लसीमुळे लसीचा मृत्यू झाल्याचा दावा करत औरंगाबादचे दिलीप लुनावत यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 1,000 कोटींच्या नुकसान भरपाईसाठी याचिका त्यांनी दाखल केली आहे. या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सीरम इन्स्टिट्यूटला प्रतिवादी करण्यात आले. लुनावत यांची मुलगी स्नेहल नाशिकला एमबीबीएस करत होती त्यावेळी त्यांच्या मुलीनं 28 जानेवारी 2021 लस घेतली. त्याच्या दुष्परिणामांमुळे 1 मार्च 2021 तिचा मृत्यू झाल्याचा आरोप लुनावत यांनी केला आहे.